आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार मुश्रीफ 20 वर्ष आमदार आणि मंत्री, तरीही पाणी योजना का रखडली? केलेली उद्घाटने मतांवर डोळा ठेवून केली काय? ऍडव्होकेट मगदूम आणि ऍडव्होकेट देशपांडे यांचा आमदार मुश्रीफांवर पलटवार. आमदार मुश्रीफ हे गेली 20 वर्ष आमदार आहेत, मंत्रीही होते, तरीही कसबा सांगावचा पाणी प्रश्न का सोडवू शकले नाहीत असा सवाल करत योजना मंजुरीच्या आविर्भावात केलेली उद्घाटने आमच्या मतांवर डोळा ठेवून होती काय असा घाणाघात राजे गटाच्या ऍडव्होकेट बाबासो मगदूम आणि ऍडव्होकेट बाळासो देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी बोलताना ऍडव्होकेट मगदूम आणि देशपांडे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी नळपाणी योजनेबाबत नागरिकांना अनेक वेळा आश्वासने देऊन उद्घाटनाचे नारळही फोडले आहेत. त्यांनी आतापर्यंत वाढवलेल्या नारळातील पाण्याने गावाला एक दिवस अमृत पाणी मिळाले असते असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. तर आणखी माहिती देताना सांगितलं की समरजित सिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या सहकार्याने येथील रखडलेली पेयजल योजना मार्गी लावल्याची माहिती त्यांनी दिली. लखन हेगडे यांनी लवकरच या पाणी योजनेचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राजे समरजित घाटगे यांच्या हस्ते करू, प्रोटोकॉलप्रमाणे आमदारांसह सर्वांना बोलवणारच आहे अशी माहितीही यावेळी दिली. तर तालुक्यातील प्रलंबित कामाचा शासन दरबारी शोध घेऊन त्यांना गती देण्यासाठी व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राजेंची वॉर रूम असून त्यात गैर काय असा सवाल विजय घाटगे आणि रणजित सिंह जाधव यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेत सुदर्शन मजले, मारुती सावेकर, बाळासो गुरव, राजेंद्र माळुमल, भाऊसो गंगाई, श्रीकांत माळी, अप्पासो मगदूम आदींसह कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.